ಅದು ಕಬಲಾಡಿದಿ पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील सर यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक बच्चाव सर व उपविभागीय पोलीस अधिकारी माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर परिसरात अवैध व्यवसायाच्या विरुद्ध आमची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती। त्या विशेष मोहिमेदरम्यान दिनांक 6/4/2022 रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सावर्डे परिसरामध्ये काही युवक त्यांच्या घरामध्ये बेकायदेशीररित्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून ते चलनात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत। मिळालेल्या बातमीनुसार आम्ही सदर ठिकाणी छापा घातला। छाप्यामध्ये धनंजय दिलीप शिरसाट हा युवक त्याच्या घरी कलर प्रिंटर व स्कॅनरने भारतीय चलनी नोटांपैकी 500 दराच्या नोटा छापून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार मुकेश प्रल्हाद कोळी याला देत असे व तो गरीब आदिवासी बांधवांना ठगवण्याचा प्रयत्न करत असे। सदर छाप्यामध्ये आम्ही एक कलर प्रिंटर 500 दराच्या नोटा त्याची किंमत 2,29,000 रुपये तसेच 2 मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त केलं असून 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयासमोर पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करून अधिक तपास करीत आहोत। ह्या 2 आरोपीपैकी मुकेश प्रल्हाद कोळी याच्याविरुद्ध आपल्या पोलीस स्टेशनला 4 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी दरोड्याचा गुन्हा आहे तसेच गांजा तस्करीचा गुन्हा आहे घरफोडीचा गुन्हा आणि चोरीचा गुन्हा असे 4 गुन्हे यापूर्वी त्याच्यावर दाखल आहेत।